मतदार यादीतील नावं कमी करणं अथवा अन्य दुरुस्तीसाठी शेवटचा दिवस असल्याने मुरगाव मामलेदार कार्यालयात लोकांच्या भल्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या. निवडणुकीचा हक्क बजावता यायला हवा यासाठी महाविद्यालयीन युवकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतची गर्दी पाहायला मिळाली. एकाच दिवशी 3 मतदारसंघांचा समावेश केल्याने लोकांनी मात्र नाराजी व्यक्त केली. ताटकळत उभं राहायला लागल्याच्या तक्रारीही यावेळी ऐकायला मिळाल्या. दरम्यान हा जरी शेवटचा दिवस असला तरी पुन्हा संधी मिळेल त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नसल्याचं मामलेदार सतीश प्रभू यांनी स्पष्ट केलं. लोकांची गळती पडल्या, कोण चुकिल्ली असा, कोणाची नाव डिलीट झाली ती, आणि असे पळपाक आले की लाईन खूप वाढत असा म्हणून, आणि आज लाईन इतकी वाढल्या की ती म्युन्सिपॅलिटीच्या बाहेर पावल्या. आम्ही मामलेदाराकडे उलयले की लोकांक गैरसोय जाता, कॉलेज गोईंग स्टुडंट्सांक येऊपा मेळना, थोडी जाणटी असा तांकां लायनीक रावपाक त्रास जाता, म्हणजे इतकी व्हडली लाईन वाढल्या, 2-2 वरां 3-3 वरां रावपाक त्रास जाता. सो आज आतां मामलेदाराकडे गेल्ले, मामलेदारान एश्युअर केला की इवन दो आज सपोज कोणी चुकले जाल्यार कोणी जाणटी आसा तांणी सांची येवची, जाल्यार आपूण सांचे येतलो टायम, आनी कॉलेज गोईंग स्टुडंट्सांक आमी ते तर हियरींग घेच ना. सो म्हाका दिसता थोडो गैरसोय जातली, हो सगळ्यांनी लोकांनी मातसो त्रासूय करचो, आनी आमी तांकां हें केलां की 1-2 मामलेदार 3 आशिल्ले मामलेदार पळय तितलेय लोक कामाक लागिल्ले आसा, सो आनी मेळटा जाल्यार आनी 1-2 जाण वाडोवपाकूय आमी सांगलां, तातूंतय ते विचार करतात. आतां लायनी येयले सगळें नांव आसा उठो आसलें ना, आमी आतां नांव एड करता. आतां आख्खे मारमोग तालुक्याचे लोक हिंग येयल्ले आहाय, दाबोली, वास्को, आनी एकूच लायन नांव सुमार हिंग रावल्ले आमी. आतां नांव आसना तर आमी लायनी आहाय, जाणटी तशी कॉलेजी भुरगीं तशी सगळे लोक हिंग येयलेले आहाय. आतां कशें जातलें हें सगलें जालां बियेलोचें, हें बियेलोन तर सारकें सगळ्यांक दिसा एक कोटान आपयल्लें, ही लायन जावपा नासली, आनी एक दिसा 50 लोक आपयल्ल्या पुरो आसलें, पूण तशें करूं ना, सगळें एक लायन आपयल्लें आनी आतां सगळें त्रास जाल्लो आसा आमकां. आतां आमचें हें वोटींग आमचें फंडमेंटल रायट, आतां फंडमेंटल रायट तर आमकां जर मेळना आनी आमचें नांव तर आमचें पडनाय तर कशें जातलें. आतां हेंच ताका लागून म्हणटा हांव हें सगळें बियेलोचें मेन प्रॉब्लम जालें बियेलो लागून. बियेलोन तर सगळें कोटा दिलेलो एक दिसाक एक केला तें जावपा नासलें. ती फाटली गर्दी जी ती इट इज स्क्रुटनी दॅट इज गोईंग ऑन. ते इलेक्शन रिलेटेड डॉक्युमेंट्स जी सबमीट केल्ले आसा आमच्या वोटरांनी, कोण ट्रान्सफर झाले असा, जो न्यू वोटर असा, त्यांची स्क्रुटनी चालू असा. इट विल टेक अनदर हाफ एन आवर टू 1 आवर. ॲक्च्युली इट इज अ गुड थिंग दॅट द मामलेदार ऑफिस इज डुईंग इज स्क्रुटनायझिंग द डॉक्युमेंट्स प्रॉपरली, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. गर्दी दिसता कित्याक म्हाका दिसता स्पेस कन्स्ट्रेंट्स आसा ह्या ऑफिसान, मामलेदार ऑफिसान, तेज्या लागून ती गर्दी दिसची पडटा. बट बेसिकली इट इज देर ओनली फॉर हाफ एन आवर टू 1 आवर, हेज्या उपरांत सगळें क्लियर जाता. आनी सेकेंडली म्हटल्यार लोकांकूय कळटा की ओके आपले ऍप्लिकेशन्स आपूण दिल्ल्या ते सुद्दां कन्सिडर जाल्ले आसा, आनी तांकांय गॅरंटी आसा की बाबा ह्या फावटी तरी आपले कार्ड येतले, कित्याक फाटले खूब फावटे हेंचे कार्ड्स खूब जाण लोकांक मेळोंक ना. सो एक तरी तांकां एक सेक्युरिटी कशी की आपले कार्ड जे जातले ही गॅरंटी तांकां हांगासर मेळटा. ऑफिसान आसा ती हियरिंगा खातीर आसा, हातूंत 2 कॉन्स्टिट्युएंसी 2-3 आसात हे आसात कॉन्स्टिट्युएंसी, आनी पब्लिकाक हियरींग दिल्लें आसा. कित्याक तर पब्लीक जें फॉर्म भरता तें फॉर्म केन्ना केन्ना इनकम्प्लीट आसता. इनकम्प्लीट म्हणजे डॉक्युमेंट्स सायडीन ते इनकम्प्लीट आसता. टू कॉम्प्लाय दॅट ते कॉम्प्ले हें करपा लागून आमी आयज ही हियरींग दिल्ली आसा. आतां स्पेस कन्स्ट्रेंट आशिल्ले कारणान ही गर्दी मातशी लोकांची आनी लोकांक भंय जाता की आपल्याक नांव घालतले काय ना घालतले, ह्या भंयान लोक एका म्हणजे म्हजे पयलीं तुजे पयलीं अशें करून ही गर्दी केल्ली आसा. लोकांक आमी सरळ सांगत आसात की कांय भिवपाची गरज ना, जांची फॉर्म सारकी आसात, डॉक्युमेंट सारके आसात, तांची नांव येतलीच येतली, आनी जांची ना तांकां ऑपॉर्च्युनिटी दिता आमी ते डॉक्युमेंट हाडून दियात, सो दॅट आमी बिफोर ऑथरायजेशन म्हणजे नांव सर्टिफाय करचे पयली, ऑथरायज करचे पयली तांणी डॉक्युमेंटांची दिवचे. हाजे खातीरची ही आयची आमची कितें म्हणटा ती गर्दी आसा. गोटीव्ही साठी सिद्ध हिरेमठ. फोंडा तालुक्यातील निरंकाल बेतोडा येथील 20 आदिवासींच्या झोपड्या पाडून मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याचा प्रकार पाहायला मिळाला. निरंकाल येथे झोपड्या बांधून राहत असलेले आदिवासी म्हणजे माकडमारे हे कामानिमित्त बाहेर गेले असताना ग्रामस्थांच्या जमावाने त्यांना कोणतीही कल्पना न देता दिवसाढवळ्या 20 झोपड्या पाडल्याने आदिवासी नागरिक मूलभूत गरजांपासून दुरावलेत. आदिवासी नागरिकांना आधार कार्ड, रेशन कार्ड दिलं असून त्यांना राजकीय व्यक्तीचा पाठिंबा असल्याचं पंच प्रेमानंद शेटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. आम्ही खूप वर्ष म्हटले मागेल आज पहिलीच्यान येईल हांगा, त्यांना माझ्या आज हांगा राहलो, बापूय मागेल माझ्या लगीन जाऊन आम्ही भुरगे झाले हांगा, हांगा थंय गाव हांगा थंय मागवून हांगा खाताले आम्ही, हांगा थंय भोवन आसताले असे. म्हटले आमकां आतां लोक कशे सांगपाक लागले साले भुरगीं घाला, म्हटले आम्ही साले भुरगीं घातली असे केले.
म्हटले आता साले भुरगी घातली झाले लोक, आता असे लोक येऊन आम्ही आता कामं गेले. आम्ही तेवटेन एक 15 महिने झाले तेवटेन कामं असलेले. तर काल आम गेले 12 पहिले असे येऊन कोणी मोडले खोपी आणि गेले. रातचे दंपारा दंपारा 12 पहिले दिशाचेच पहिली 12 पहिलीच म्हटले असे गेले मोडून. 12 पहिलीच झाले सगळे. किती मोडले ते तसे किती आमकां खबरू ना. किती मोडले किती म्हणून ते तसे काय खबर ना आमकां. हा तुम्ही किती कंप्लेंट केला आता. कंप्लेंट अशी काय करू ना अशी ते कोण येले. आता पोलीस येले म्हटले ते असे आम्ही शिकलेले ना. आम्ही शिकवू ना कंप्लेन करपा कोणा सांगपा असे कसे करपा जाय तसे आम्ही शिकलेले. आमगेले कोण किती सांगता ते ऐकपाचे वगैरे राहपाचे असे करता आम्ही. आणि काय ना तुम्ही कसले काम करता तुम्ही. आम्ही कसले कोण सांगता भाटांनी काम करता. मागीर आता दिवाळी जाऊन उसा कामं वयतले ऊस मारपा. नाही आता या दिस सीजन आणि कोण खंडणी मारता आणि किती करता. आणि कितले असा तुमचे सगळे सगळे टोटल घर आम गेली 13 खोपी असा सध्या. आता 13 खोपी असा सगळ्या घातलं उजो. सगळे उजो घालून असे मोडून सगळे सोलर लाईट बी दिले ते सगळे फोडून काबार केले आणि काय दौरून. आणि कोणी मोडलं कोणाचे नाव बी खबर असं तुमचं ना. तसे कसे आम्ही कामा गेले भुरगे शाळेचे तिथले हंगा असलेले आणि काय नाही. कोळीवाड्याचेर काल इन्सिडंट झालो की गावचे लोक थंय सगळे गेले सरपंच गेलो आणि ते जे किती तरी बांधलेले असले घरा किती असं झोपडे किती बांधलेले असते डिस्ट्रॉय केले. सरपंच सरपंच गेलो म्हणून हांवें ऐकलं. पर्सनल हांव नकळो पण लोकांनी सांगलेली गजाल ना. ते आता कितले वर्सां थंय रावताले न्ही. सो वर्सां हरशीं रावनाशिल्ले ते येताले वयताले आणि आता तेंची संख्या जी चड झाली आसा. पहिली ते 4-5 लोक येताले वयताले पण स्थायीक थंय नाशिल्ले ते. सो आता कोणे डिसिजन घेऊन तुम्हाला हे केलं म्हणजे लोकांनी कंप्लेंट केली त्यांच्या बद्दल काय. पहिले लोकांची कंप्लेंट असली तर कंप्लेनी वयल्यान हांवें पंचायतीत रिझोल्युशन घेतलें आणि 31 जानेवारीक रिझोल्युशन घेतलेलें की त्यांना तातूंतल्यान शिफ्ट करचे धावणेचे म्हणून. पण त्याच्या नंतर त्याच्यावर काय किती ॲक्शन केली ती सरपंच खबर असा. कोण लोक रावतात आणि आता मोडले कोणे येऊन ते हे. आता मोडले गावचे लोक एकटे झाले आणि त्याचा सपोर्ट सरपंचान केला. नाही पंचायतीन केला. पंचायतीच्या सरपंचान केला. आणि तुमचा सपोर्ट नसलो तर. ना हांव नसलो. मला या इन्सिडंटान मला काय खबर नसलं. पण तुम्ही थंयचे पंच तुम्ही रेजोल्युशन घेतलं म्हणता. ह्याच्या बद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन काय ना. कोण थंय गेले किती आले त्याची इन्फॉर्मेशन काय नसले. आम्हाला अजूनही काय सरपंचा वटेच्यान जाऊ खंयच्या वटेच्यान म्हाका अजूनही इन्फॉर्मेशन ना. काल सकाळी त्यांना रेशन कार्ड आधार कार्ड आणि इलेक्शन कार्डा मेळ्या कोणाचा आता. हातून राजकीय कोणाच्या तरी मनशाचो हात असपाक जाता जाल्यार अशें अशें जायना न्ही. सादारण गरीब लोकांक जे सादे जे कोण बाबड्याचे हेका रावता ताका पावटी इतले पावटी मारचे पडटात की तांकां थकता ते. पण ह्या भायल्या लोकांक जे कोण मायग्रंट आसा तांकां इजिली रेशन कार्ड मेळटात. तांकां आधार कार्ड मेळटात. तांचे बँकेन पासबूक ओपन जातात. हे कशें जाता काय करना. हेका कोणाक तरी राजकीय आधार आसा म्हणून अशें जाता न्ही. गो टीव्हीसाठी संदीप पालकर. चिकालीम पंचायतीला दाबोळीम एअरपोर्ट अर्थात विमानतळ प्राधिकरणाकडून महसूल मिळणं आवश्यक असून त्याचा प्राधान्यक्रमाने पाठपुरावा करू असं निलिमा नाईक यांनी सांगितलं. चिकालीम पंचायतीच्या सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाल्यानंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. निलिमा नाईक पुढे म्हणाल्या, पंचायतीच्या विकास कामांसाठी महसूल कसा येईल याकडे लक्ष पुरवलं जाईल. तसंच स्थानिक आमदार माविन गुदिन्हो यांच्या सहकार्याने रस्ता रुंदीकरणाचं कामही हाती घेतलं जाईल. यावेळी आमदार माविन गुदिन्हो यांच्यासह अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन नाईक यांची सरपंचपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. प्रेफरन्स विल बी टू कलेक्ट रेव्हेन्यू फॉर द पंचायत. आमचे किती असं आमगेले पंचायत एरिया चडशी घरां रेंटाक दिल्ली आसा. ताका कांय रेवेन्यू बी कलेक्शन बी कांय ना. सपोज थिंग वील सर्वे द एंटायर विलेज एरिया आनी वील सी दॅट दॅट रेवेन्यू जनरेटेड फॉर द पंचायत. सो दॅट दॅट पॉयंट वी कॅन यूज फॉर द डेवलपमेंट ऑफ द पंचायत. दुसरें कितें आसा, आमचे विलेज एरियान असले कितलेशे रस्ते आसा जे नॅरो आसा. सो वील आयडेंटिफाय दोज कित्याक केन्ना केन्ना एमर्जंसी टायमार ना म्हणून थंय एम्बुलंस वचपाक त्रास जाता जावं आनी कितें एक समज उजो लागलो जाल्यार वचपाक त्रास जाता. सो दॅट वील गीव द प्रायोरिटी ऑन द एम एल ए इज देर. सो वील आयडेंटिफाय द प्लेसीस आनी वील सी द हेल्प ऑफ द एम एल ए वील सी दॅट दोज रोड्स आर बी वायडनींग अशें करता. दुसरें म्हणल्यार आमचे एअरपोर्ट जो आसा पळय, एअरपोर्टाचे आमकां पंचायतीक कांयच येना. नथींग इज कमींग म्हणजे एअरपोर्टाचे कांयच आमचे पंचायती येना. सो वी वील वील मेक अ लॅटर द एअरपोर्ट पयलीं केल्लें आसा ताजेर तरी कांय रिएक्शन घेवंक ना. सो वीथ द हेल्प ऑफ द एम एल ए वील सी दॅट आमकां तुजे रेवेन्यू जो येवपाचो आसा तो येवचो आसा म्हणून.
कित्याक भायर तांचे खुबशे एक्टिविटीज चलता ताचे आमकां कांयच ना होर्डिंग्स म्हणा आनी कितें लॉट ऑफ थिंग्स आर गोइंग ऑन कमर्शियल कमर्शियल एक्टिविटीज कितें आसता तेगेलो ताचे आमकां कांय रेवेन्यू येना. गो टी व्ही साठी सिद्ध हिरेमठ. सांकवाळ ते किनाऱ्यालगत उभारल्या जाणाऱ्या बार्ज रिपेअर यार्डला सांकवाळवासियांनी तीव्र विरोध केलाय. सागरी पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी ग्रामसभेत विधेयक संमत केलं, मात्र जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष हे सुरू करत असल्याने स्थानिकांनी आश्चर्य व्यक्त केलं. सागरी विविधता टिकवण्यासाठी असे कोणतेच प्रकल्प नको असं ठामपणे यावेळी सांगण्यात आलं. दरम्यान बार्ज रिपेअर यार्डचे मालक शरण मेट्टी यांनी सांगितलं की प्रकल्पासाठी आवश्यक सर्व कागदोपत्री प्रक्रिया व परवानगी मिळाली आहे, परंतु ग्रामस्थांच्या या विरोधापलीकडे जाऊन यार्डची उभारणी होईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल. कालसून क्लीन करता म्हणून आम्ही पहिले सगळे आणि मग आता आम्ही डिसाईड केले सगळे नुसतं करता हिंगा सोडून आताने नाही तर फाटी गाड्यान घालून फोन आले आता परत ते आम्ही पहिले आणि विचारले कितें घालले तुम्ही आणि तेका आम्ही देवपाक दिवंक नाही त्या सकय सो तुगे पात्रांव आपय सांगले आणि तो तेगे पात्रांव येयला आणि तेका विचारले आम्ही तू हिंग कित करपाक सोदता कोण आमकां सांगना कांयच सांगना पण परमिशन आसा ही आपल्या कडेन सगळी परमिशन आसा म्हणटात त्या सारे मागीर आमी दाखोव म्हणून ती आमकां परमिशन करून रेडीच ना आनी तुमकां कित्याक जाय काय म्हणून विचारता तो आमी हिंगासून रावता म्हणटकच आमकां जायच न्हू कित करता पळय तो पळय हांगा आतां लोक एकठांय जाल्लो कित्याक हांगा पळय हांगा जी प्रॉपर्टी आसा त्यो दर्या वयर थंय म्हणटा कोण आपण बार्ज रिपेअर वर्कशॉप घालता म्हण आनी ते जावन आसा मिस्टर मेथी ते जावन आसा सांकवाळ बायोडायवर्सिटी चेअरमॅन आसा आनी ते जावन हांगासर आतां हे दर्यांत आतां बार्ज रिपेअर वर्कशॉप घालूंक सोदता आनी ताका लोकांचे सगळ्यांचे ऑब्जेक्शन आसा लोकांचेच न्हू आमच्या ग्रामसभान गेलीं 3 वर्सां परत परत ग्रामसभा घेवन मरिनाचे ऑपोजीट वो कसल्योय ज्यो नव्यो अडचणी जातात ज्यो दर्यांत त्यो बंद करच्यो म्हूण मागलां आनी इतलीं रेजोल्युशन घेतलां एक आनी 2 फावटी भरपूर फावटी घेतलां की आमकां हाज्या फुडें जावं मरिना वो आनी कसलेंच बार्ज रिपेअर वर्कशॉप हे दर्यांत आमी परत हाडचे ना म्हूण इतलें आश्वासन आमकां सरपंचान दिल्लें आसा. इतलें आसोनूय पासून आमचे जे चॅरमॅन आसा ते हांगा बार्ज रिपेअर म्हूण वर्कशॉप घालूंक सोदता हाजेर आमचो व्हड निशेध आसा. लोकांचोच न्हय एज अ मेंबर ऑफ सांकवाळ बायोडायवर्सिटी म्हजेरूय हाचो निशेध आसा कित्याक आमी जावन हांगा जायते पावटी मेवले एज अ मेंबर 5 जाण मेंबर आसा जायते पावटी मेवल्या पंचायत सेक्रेटरी आनी आमी सदां असल्या प्रोजेक्टाचेर ओपोज केल्लो आसा. गेल्या म्हयन्याक 4 म्हयने आदीं हांगा भरपूर कालवां निवलोलीं आमकां तेंच न्हय मेंदी जे विंडो पेन ऑयस्टर आसा ते परत परत आतां दिसूंक लागल्या हें जावन आसा हेंच सांबाळूंक आमचो गोंयचो बायोडायवर्सिटी मेन बोर्ड आसा तो वावुरता हाजे पयलीं डॉक्टर नितीन सावंत आसले ताणेंय हाजेर जायतें लक्ष दिल्लें. मागता सरकारा लागीं असले जे कितें नवे प्रोजेक्ट येता ते सांकवाळ्यांक बंद करचे. ऑल द परमिशन्स आय हॅड नो विदाउट परमिशन आय हॅव नॉट डन इनिशियली दीस वॉज 4 इयर ओल्ड प्रोजेक्ट. गो टी व्ही साठी सिद्ध हिरेमठ.